चंद्रपूर जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे घुग्घूस शहरातील नकोडा येथील 5 कुटुंबांच्या घरांची पडझड झाली आहे। वर्धा नदीला पूर आल्याने पाण्याची टाकी बुडाली आहे, त्यामुळे नकोडा गावाचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे। 6 जुलैपासून सतत पडत असलेल्या संततधार पावसामुळे गावातील अविनाश पाझारे, शंकर सोपर, मोतीराम फुलझेले, शांताबाई कोडापे व कृष्णा शहा यांच्या घरांचे नुकसान झाले आहे, मात्र यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। दरम्यान पडझड झालेल्या घरांची पाहणी नकोडा गावचे सरपंच किरण बांदूरकर, उपसरपंच मंगेश राजगडकर, तलाठी आत्राम, ग्रामविकास अधिकारी भानोसे व ग्रामपंचायत सदस्य गण यांच्या समक्ष करण्यात आली। दिनांक 6/7/2022 पासून सुरू झालेला पाऊस सतत 8 दिवस झालेले आहे। या 8 दिवसाच्या पडझडी पावसामुळे, मुसळधार पावसामुळे नकोडा गावातील 5 घरांचं नुकसान झालेलं आहे। अविनाश पाजारे, शंकर सोपर, मोतीराम फुलझेले, शांताबाई कोडापे, कृष्णा शहा असे या घरांचे नाव आहेत। आणि ह्या घरांची पाहणी करताना आमचे पटवारी साहेब कार्तिकजी आत्राम, आमच्या सोबत उपसरपंच मंगलजी राजगडकर, आमचे ग्रामविकास अधिकारी महेंद्र मेश्राम, आमचे मित्र, आमचे ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी व नकोडा ग्रामस्थ हे सोबत होते। आणि आम्ही सर्वांनी स्पॉट पंचनामा त्यांच्या घरोघरी जाऊन आम्ही त्यांचे सर्वेक्षण केलेले आहे। आणि त्या ग्रामस्थांची मागणी आहे की आम्हाला शासनाकडून लवकरात लवकर आम्हाला मदत मिळावी अशी त्यांनी विनंती केलेली आहे। नकोडा मुंगोली गावाला जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे जड वाहतूक बंद करण्यात आली आहे। बुधवारी गुग्गुस येथून जवळच असलेल्या नकोडा मुंगोली मार्गावरील पुलावरून नदीचे पाणी वाहू लागल्याने पूल बंद झाला आहे। लगतच्या शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाल्याने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे।